शुभ सकाळ विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पत्रलेखन म्हणजे लेटर रायटिंग बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, पत्रलेखनाचे एकूण दोन प्रकार आहेत. पहिला आहे औपचारिक पत्र आणि दुसरा आहे अनौपचारिक पत्र. तर पत्रलेखना जेव्हा आपण एखाद्या कार्यालयाला, एखाद्या संस्थेला, एखाद्या विद्यालयाला जर आपण रिसर अर्ज करत असू तर त्याला औपचारिक पत्र असं म्हटलं जाते. जसं बघा, शाळेत आपल्याला बोनाफाईड सर्टिफिकेट मिळवायची असेल किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट मिळवायची असेल तर आपण एक रिसर अर्ज करतो. पुन्हा जसं बघा, इलेक्ट्रिक ऑफिस असेल तर त्याच्यामध्ये जर आपलं विद्युत बिल जास्त आलं असेल तर आपण त्यांना रिसर अर्ज करतो. तशाच पद्धतीने जर तहसील कार्यालय असेल तर त्याच्यातून आपल्याला काही कागदपत्रे मिळवायची असतील तर आपण त्यांना रिसर अर्ज करतो. तर यालाच काय म्हटलं जाते, औपचारिक पत्र म्हटलं जाते. आणि अनौपचारिक पत्र म्हणजे काय, जेव्हा आपण एखाद्या नातेवाईकाला किंवा मित्रांना किंवा आईंना बाबांना जेव्हा आपण पत्र करतो, पत्र लिहितो, तेव्हा त्याला काय म्हटलं जाते, अनौपचारिक पत्र असं म्हटलं जाते. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण असंच एक अनौपचारिक पत्रलेखन करणार आहोत. ठीक आहे. तर तुमच्या मित्र किंवा मैत्रिणीला चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे त्याचे किंवा तिचे अभिनंदन करणारे पत्र लिहा. तर आपण जर तुमच्या एखाद्या मित्र किंवा मैत्रिणीला प्रथम क्रमांक आला असेल एखाद्या स्पर्धेमध्ये तर आपण त्याचे अभिनंदन कसे करू, तर अभिनंदन करणारे पत्र आपण आता लिहिणार आहोत. तर बघा, 28 LI कॉलोनी इंदोरा. आणि ज्या दिवशी आपण पत्र लिहत असू त्या दिवसाची तारीख आपल्याला घालायची आहे, दिनांक 5/4/21. प्रिय मित्र यश, सप्रेम नमस्कार. आजच तुझे पत्र मिळाले. तू जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला हे ऐकून खूप छान खूप आनंद झाला. तुझ्या या यशाबद्दल तुला खूप खूप शुभेच्छा. मला पूर्ण विश्वास आहे की तुझे भविष्य खूप उज्ज्वल राहील आणि येणाऱ्या काळात तू आणखी प्रगती करशील. तुझ्या आईवडिलांना माझा प्रणाम व लहान भावाला माझे प्रेम. तुझा मित्र किंवा मैत्रीण, मोहित पाटील. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे की या पत्राचं वाचन करायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या मराठीच्या वहीत लिहायचं आहे आणि ते पुन्हा पुन्हा तुम्हाला त्याचं वाचन करायचं आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.